तर प्रोटीन पावडर करण्यासाठी मी इथं अक्रोड घेतलेले आहेत, जस्ट सोलून घेतलेले आहेत, म्हणजे ज्याचं कवट आहे वरून काढून घेतलं. आणि जेवढं अक्रोड आहे तेवढ्याच प्रमाणात काजू, तेवढ्याच प्रमाणात बदाम घेतलेले आहेत. तर पिस्तासुद्धा मी घालते प्रोटीन पावडरमध्ये, बट पिस्ता आता अवेलेबल नव्हता माझ्याकडे. डीमार्टमध्ये पिस्ता आणायला गेल्यावर तिथे संपला होता, त्यामुळे ह्यावेळेस पिस्ता नाही प्रोटीन पावडरमध्ये. नाहीतर कायम प्रोटीन पावडरमध्ये मी पिस्ता ॲड करते, कारण हे चारी पण ड्रायफ्रूट असले का खूप प्रोटीन पावडर चांगली होते. तर कशी बनवायची झाला दाखवते. तर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत, कारण ह्याची पावडर फाईन व्हावी म्हणून. नाहीतर असंच केलं तर त्याची पावडर फाईन होत नाही. थोडंसं नॉर्मली भाजायचं, जास्त डार्क पडेपर्यंत भाजायचं नाही, फक्त शेकून घ्यायचं आहेत, म्हणजे कडक होतात आपले ड्रायफ्रूट आणि मस्त पावडर होते. तर मी ही तिन्ही पण जिन्नस चांगले भाजून घेते. तर हे सगळं ड्राय रोस्ट केलं आहे, बघू शकता. काजू वगैरे, काजू जरा जास्तच भाजले गेले माझ्याकडून, पण एवढं नाही भाजायचं डार्क पडेपर्यंत. तर हे पण लाईटली भाजले, बदाम पण लाईटली भाजलेत. तर ह्यामध्ये ना मकानासुद्धा तुम्ही ॲड करा. मी ड्रायफ्रूट पावडर करताना ना मकाना ॲड करत नाही, कारण मकान्याची पावडर जी आहे सेपरेट करते. मी तुम्हाला दाखवते, ही बघा, ही आहे मकाना पावडर. तर हे बघा, हे असे असतात मकाना. तर मकानासुद्धा ड्राय रोस्ट करावं लागतात, कारण कुरकुरीत होतात परत, नाहीतर असे चिंबकलेले असतात. तर ह्यामध्येच तुम्ही जेवढ्या प्रमाणात बदाम काजू घेतले त्याच प्रमाणात मकानासुद्धा घेऊन प्रोटीन पावडर बनवू शकता. मी सेपरेट केले कारण माझ्या घरात लहान बाळ आहेत, त्यांच्यासाठी मकानाच्या काय काय रेसिपी बनवत असते मी, त्यामुळे मकाना पावडर लागते म्हणून मी सेपरेटली केले. तर ही प्रोटीन पावडर कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर ही प्रोटीन पावडर तुम्ही गरम दुधामध्ये घेऊ शकता, मिक्स करून मकाना पावडर आणि ड्रायफ्रूट पावडर ॲज अ प्रोटीन पावडर म्हणून. तर ह्यामुळे वजन लवकर कमी होतं, शिवाय आपले बोन्सला खूप ताकद मिळते, कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही, आयर्न भेटतं, यामधून प्रोटीन भेटतं, एनर्जीसुद्धा भेटते, पोटॅशियम, फॉस्फरस आणि बरंच काही सगळे न्यूट्रिशन्स ह्यामधून भेटतात. तर मी कसं घेते वजन कमी करण्यासाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर मी काय करते, तर ॲपलचा जो मिल्कशेक असतो त्यामध्ये एक पावडर ड्रायफ्रूटची घालते आणि एक चमचा मी मकाना पावडर घालते. हे दोन्ही पण एक एक चमचा घातले का मस्त प्रोटीन शेक घरच्या घरी तयार होतो. तर बरेच जण ना सप्लिमेंट घेतात वेट लॉससाठी, तर घेऊ नका प्लीज, कारण त्याने वेट लॉस तर होतंच, बट ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, शरीराला काही ना काही नुकसान पोचतं. जोपर्यंत आपण प्रोटीन पावडर घेतो ॲज अ म्हणजे सप्लिमेंट म्हणून बाहेरचे, तर त्या प्रोटीन पावडरने वजन कमी होतं, बट जेव्हा आपण ते प्रोटीन पावडर सोडतो ना तेव्हा आपल्या शरीराला फारच नुकसान पोचतं, म्हणजे अशक्तपणा जाणवतो, कमकुवतपणा, केस गळणे, स्किन डॅमेज होणे, चक्कर येणे, सतत हा त्रास होतो. कारण पर्सनल एक्सपिरियन्स आहे, म्हणजे माझ्या बाबतीत नाही तर माझ्या रिलेशनमध्ये खूप जणांना असं झाले. त्यामुळे विकतचं काही ना आणता आपण घरीसुद्धा हेल्दी प्रकारे प्रोटीन पावडर बनवू शकतो आणि मस्त वजन कमी करू शकतो. तर तुम्ही अशा प्रकारेच वजन कमी करा, कोणतेही सप्लिमेंट घेऊ नका, घरच्या घरी मस्त वजन कमी होतं, तर कशाला बाहेरचं घ्यायचं. तर माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगते, माझं तर वेट लॉस झालेलं आहे बऱ्यापैकी ह्या प्रोटीन पावडरमुळे, आणि फायदेसुद्धा खूप आहेत. तुमच्या घरी लहान मुले असतील त्यांनासुद्धा तुम्ही दुधात हे मिक्स करून द्या, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तर खूप छान आहे हे प्रोटीन पावडर. तर हे कसे बारीक करायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. हे सगळं एकत्रच करायचं आहे, सेपरेट नाही करायचं, एकत्र करून मिक्सर जारमध्ये घालायचं आणि पावडर करायची. पावडर करताना एकच लक्षात ठेवायचं की एकदमच आपण मिक्सर चालू ठेवायचा नाही, थोडा चालू ठेवायचा, थोडा बंद करायचा, चालू ठेवायचा, कारण हे ना ह्याच्यामधून ना ड्रायफ्रूटमधून तेल सुटतं, त्यामुळे पावडर करताना त्याचा चिक्कुल होईने याचीच काळजी घ्यायची. म्हणून चालू बंद करत आपल्याला ही पावडर बनवायची आहे. तर आता मी पावडर करूनच तुम्हाला दाखवते. तर बघा, मस्त पावडर झालेलं आहे, हे बघा एकदम मस्त. तर फाईन पावडर पाहिजे असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घ्या, आणि चाळून राहिल्याच्या नंतर जे अजून ओबडधोबड होईल त्याला अजून एकदा बारीक करून चाळून घ्या. तर अशा प्रकारे फाईन पावडर होते, मस्त झालेलं आहे आपलं प्रोटीन पावडर एकदम घरच्या घरी आणि हेल्दी न्यूट्रिशनसोबत. तर टोटल आपली प्रोटीन पावडर एवढे झाले बघा. तर कायम ह्याच एअर पॅक कंटेनरमध्ये भरते, म्हणजे हवा जात नाही आणि आपली प्रोटीन पावडर जास्त दिवस राहते, वास वगैरे येत नाही. तर पिस्ता असते तर पिस्ता जर मी ह्यामध्ये ॲड केला असताना तर पूर्ण भरणी भरली असती, कायम पूर्ण भरणी भरते आणि एवढ्याच मेजरमेंटमध्ये करते, कारण 15 दिवसाच्या आत सगळं संपावं म्हणून. तर तुम्ही पिस्ता नक्की ॲड करा, माझ्याकडे नव्हते म्हणून मी ॲड केलेले नाहीत,
तर कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कारण खूप हेल्पफुल होणार आहे हा व्हिडिओ आणि सगळ्यांनाच चांगलं असतं. वजन कमी करण्यासाठी नाहीतर वजन वाढवण्यासाठी सुद्धा ही प्रोटीन पावडर खरंच खूप महत्त्वाची आहे, खूप चांगली आहे. शरीराला सगळे फायदेच आहेत ह्या प्रोटीन पावडरमुळे. लहान मुलांना किंवा तरुण असतील किंवा वयस्कर असतील सगळ्यांना हेल्पफुल आहे, इझिली डायजेस्ट होते, सगळे न्यूट्रिशनसुद्धा आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा. बाय.